कोकणातील 12 रेल्वे स्टेशनच्या परिसराच्या सुशोभीकरणाच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी ज्यांनी ही संकल्पना मांडली आणि रेकॉर्ड स्पीडमध्ये त्याचं क्रियान्वयन केलं ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी, आपल्याला लिंकवरनं या ठिकाणी जुडलेले केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणेजी, आपले राज्य मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय मंत्री उदय सामंतजी, सन्माननीय मंत्री दीपक केसरकरजी, सन्माननीय मंत्री अदितीताई तटकरे, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री अनिकेत तटकरे, आपल्या कोकण रेल्वेचे श्री संजय गुप्ता, त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडीच्या मनीषा म्हैसकर, या ठिकाणी विविध स्टेशन्सवर उपस्थित असलेले सावंतवाडीला उपस्थित असलेले राजन तेली, कुडाळला उपस्थित असलेले डॉक्टर निलेश राणे, प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग नगरीला उपस्थित असलेले भाई सावंत, कणकवलीला उपस्थित असलेले आपले आमदार श्री नितेश राणे, राजापूरला उपस्थित असलेले माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीला उपस्थित असलेले राजेश सावंत, बाळ माने आणि किरण सामंत, त्याचप्रमाणे संगमेश्वरला उपस्थित असलेले प्रमोद अधटराव, चिपळूणला उपस्थित असलेले श्री शेखर निकम आमदार, त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर विनय नातू, खेडला उपस्थित असलेले आमदार योगेश कदम आणि केदार साठे, कोलाडला उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर, बीरला उपस्थित असलेले माजी आमदार धैर्यशील पाटील आणि माणगावला उपस्थित असलेले अविनाश कोळी, त्याचप्रमाणे या विविध स्टेशन्सवर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 स्टेशन्सचं कायापालट करण्याच्या कामाची सुरुवात या ठिकाणी होते. खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की कोकण हा पर्यटकांकरता अतिशय सुंदर आणि त्यांचं मन मोहून घेणारा अशा प्रकारचा परिसर आहे. कोकणचे समुद्र किनारे हे देशातील अतिशय सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी आहेत आणि या ठिकाणी सातत्याने चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हावं ही राज्य सरकारची भूमिका असते. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कोकणाकरता एक वेगळं बोर्ड तयार करून त्याच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्याचा एक संकल्प देखील या ठिकाणी मांडलेला आहे. आज कोकणामध्ये एअरपोर्ट असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पोच रस्ते असतील, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचा कायापालट असेल, अशा अनेक गोष्टी या आपण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो. यासोबत या समुद्र किनाऱ्यांचा देखील योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या व्यवस्था तयार झाल्या पाहिजे. या दृष्टीनं पर्यटन विभागाच्या माध्यमातून देखील अनेक चांगल्या योजना करण्याचं काम चाललेलं आहे. अशातच एक प्रकारे कोकणाची लाईफलाईन असलेली आमची जी कोकण रेल्वे आहे, या कोकण रेल्वेच्या अंतर्गत जे काही स्टेशन्स आहेत, या स्टेशन्सचा कायापालट झाला पाहिजे. कारण शेवटी कोणीही पर्यटक आला तरी त्याला पहिल्या नजरेमध्ये जर स्टेशन सुंदर दिसलं, ते स्वच्छ दिसलं, तिथे व्यवस्था दिसल्या, तर त्याच्यावर ती जी छाप पडते ती अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून हा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तयार केला आणि तो प्रकल्प घेऊन ज्यावेळेस माझ्याकडे ते आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही अतिशय चांगली संकल्पना मांडली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जी काही मदत पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी तुम्हाला सर्व प्रकारची मदत यामध्ये निश्चितपणे करू. आणि त्यांनी एका रेकॉर्ड स्पीडमध्ये 7 महिन्यामध्ये याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज, म्हणजे कोकण रेल्वेशी अग्रीमेंट करण्यापासून सगळ्या फॉर्मॅलिटीज
या त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आता पुढच्या काळामध्ये देखील गणपतीच्या आधी की दिवाळीच्या आधी गणपतीच्या अगोदर असले होते यातलं बरंचसं काम हे गणपतीच्या आधी पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मला असं वाटतं की ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण कोकणाकरता गणपती हा अत्यंत महत्वाचा सण आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक गणपतीमध्ये त्या ठिकाणी कोकणामध्ये जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं काम या ठिकाणी होत आहे ही देखील मला असं वाटतं अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आपण बघितलं असेल तर कोकणाकरता यावर्षी अर्थसंकल्पामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळे प्रोजेक्ट घेतले आहेत, ज्याच्यामध्ये रस्त्यांचे प्रोजेक्ट असतील, कोस्टल रोडचा प्रोजेक्ट असेल, त्या ठिकाणी आपले उद्योग मंत्री आहेत, उद्योगाचे वेगवेगळे प्रकल्प आपण हे कोकणामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये कोकणामध्ये पर्यटक वाढले पाहिजेत, कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला पाहिजे, त्याकरता ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, याकडे एक मोठा भर हा राज्य सरकारचा असणार आहे. आपण त्या ठिकाणी काजू प्रक्रियेच्या संदर्भातले काही चांगले निर्णय घेतले आहेत, बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय वेगवेगळे घेतले आहेत, वेगवेगळ्या योजना देखील आपण चांगल्या प्रकारे चालवतो की ज्यातनं लोकल जे आपले त्या ठिकाणचे उद्योजक आहेत यांना देखील बळ मिळालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे आपले प्रयत्न आहेत या प्रयत्नातून निश्चितपणे कोकणाचा विकास हा येत्या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. आज मला या गोष्टीचा देखील उल्लेख केला पाहिजे की विशेषतः कोकणातले जे सिंचनाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना देखील आता आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालना दिलेली आहे. कोकणामध्ये खूप मोठे सिंचन प्रकल्प होऊ शकत नाहीत, कारण तिथली एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती आहे, तरी देखील छोटे प्रकल्प असतील, बंधारे असतील, या माध्यमातून कोकणामध्ये सिंचनाची सोय योग्य प्रकारे द्यावी, कारण सर्वात जास्त पाऊस जिथे पडतो त्याच ठिकाणी अनेक वेळा आपल्याला सिंचनाची कमतरता भासते आणि म्हणून हे प्रकल्प असतील किंवा उद्योगाकरता देखील पाणी आपल्याला लागतं, तर त्याही प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात आपण आता चालना दिलेली आहे आणि येत्या काळात हे प्रकल्प देखील पूर्ण होतील. मला विश्वास आहे की या महायुती सरकारच्या काळामध्ये कोकणामध्ये एक अतिशय नजरेला भरेल अशा प्रकारचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. मी आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय चव्हाण साहेब, आपला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चित हे काम आपण वेळेत पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.